शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मित्रांनो ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो एकोणीस जानेवारी गुरुवारचा दिवस आणि या दिवशी प्रदोष आलेला आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीस प्रदोष येतो आणि या प्रदोषदिनी जी व्यक्ती शिवशंभोची अर्थात महादेवांची शिवशंकरांची उपासना करते पूजा करते शिवशंभूंच्या मंत्रांचा जप करते त्या व्यक्तीवर शिवशंकर नव खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या मनातील तमाम प्रकारच्या इच्छांची पूर्तता सुद्धा करतात मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा नक्की असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र झटत असतो अशा वेळी जर नशिबाची साथ प्राप्त करायची असेल जर भाग्य प्रबळ बनवायचं असेल तर प्रदोष दिनी आपण शिवशंकरांना शरण नक्की जा मित्रांनो आज या गुरुवार प्रदोष दिनी आपण एक छोटासा ज्योतिष उपाय सुद्धा करू शकता हा उपाय आपल्या मनातील इच्छांची पूर्तता करतो हा उपाय कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी नम्र विनंती आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला मित्रांनो हा उपाय आपण एकोणीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी अर्थात प्रदोष दिनी सायंकाळी करायचा आहे सूर्य मावळण्यापूर्वीचा अर्धा ते पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा अर्धा ते पावून तास लक्षात घ्या सूर्य मावळण्यापूर्वीचा अर्धा ते पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा अर्धा ते पाऊन तास हा जो एकूण दीड तासांचा कालावधी आहे याला प्रदोष काळ असं म्हणतात हा प्रदोष काळ आहे प्रदोष दिनी प्रदोष काळी केलेली शिवशंकरांची पूजा ही खूप लवकर फलीभूत होते म्हणजेच ही पूजा महादेव खूप लवकर स्वीकारतात आणि भक्ताला त्याच्या पूजेचं फळ सुद्धा प्रदान करतात तर या दीड तासांच्या कालावधीमध्ये हा इच्छापूर्ती उपाय आपणास करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपण आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे हा उपाय करण्यासाठी लालचंदनाची आवश्यकता आहे लालचंदन हे लालचंदन तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा एखाद्या आयुर्वेदिक दुकानामध्ये पूजेच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल थोडीशी चौकशी नक्की करा थोडीशी चौकशी करा आणि हे लाल चंदन घ्या हे लालचंदन पावडरच्या स्वरूपात असेल अतिउत्तम आहे जर त्याची पावडर नसेल जर त्याचं लाकूड तुम्हाला मिळालं तर हे लाकूड व्यवस्थित घासून त्याची पावडर करून घ्या आणि या पावडरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा व्यवस्थित घोळ आपण बनवायचा आहे याच लालचंदनाने आपण एका झाडावरती ओम काढणार आहोत आणि हे झाड आहे बेलपत्राचं झाड बेलाचं झाड मित्रांनो हे बेलाचं झाड महादेवांना अतिशय प्रिय आहे या बेलाच्या झाडात प्रत्यक्ष महादेव वास करतात तर अशा बेलाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून त्याच्या खोडावरती या लाल चंदनाने आपण ओम काढायचं आहे ओमचं चिन्ह काढायचं आहे हे ओमचं चिन्ह काढल्यानंतर आपण एक बेलपत्र अर्थात बेलाचं पान बेलाचं पान घ्यायचं आहे आणि हे पान त्या ओमवरती ठेवून त्यावरती आपला उजवा हात ठेवत आपली जी इच्छा आहे ही इच्छा बोलायची लक्षात घ्या आपण ओम रेखाटलेला आहे त्या ओमवरती आपण बेलाचं पान ठेवायचं आहे हे बेलाचं पान तुटलेलं फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं याची काळजी घ्या ते बेलाचं पान त्या ओमच्या चिन्हावर ठेवून त्यावरती आपण स्वतःचा उजवा हात ठेवायचा आहे आणि आपली इच्छा बोलून दाखवायची तुमच्या मनात जी काही इच्छा आहे कामना आहे ती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा सा सातत्याने अधिकाधिक वेळ जप करायचा आहे तुम्हाला जितका वेळ शक्य होईल तितका वेळ या मंत्राचा जप करा जर आपण महिला आहात तर महिलांनी शिवाय ओम नम शिवाय ओम सुरुवात शिवायने करा आणि संपुट हे ओम लावा नम शिवाय ओम अशा प्रकारे मंत्र जप करावा हा मंत्र जप केल्यानंतर आपण हात काढून घ्या आपले जे जे पान आहे ते पान अर्थातच खाली पडणार आहे ते खाली पडो अगर न पडो आपण दोन्ही हात जोडून जोडून महादेवांना प्रार्थना करा की आमची अमुक अमुक इच्छा आपण नक्की पूर्ण करा मित्रांनो हा उपाय करून आपण घरी परत यायचं आहे प्रदोष दिवशी प्रदोष दिनी प्रदोष काळी केलेला हा उपाय शिवशंभोंना प्रसन्न करवतो आणि महादेवांच्या कृपेने भक्ताच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतात अवश्य करून पहा आपल्या सर्वांवर महादेवांची असीम कृपा याच आम्ही थांबत आहोत हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा जेणेकरून शेअर केल्याचं पुण्य तुम्हाला अवश्य प्राप्त होईल आणि आपल्या ओनली मराठी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद ओम नमो नारायणा